नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जे एस इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शेंडुरी कॉलेज उपरी आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात मी अनेक वर्ष नोकरी केलेली आहे। त्यानिमित्ताने आदिवासी भागात मी राहिलेलो आहे, आदिवासींचं जीवन जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून आदिवासी या विषयावर यूट्यूबवर कुपोषण असेल, बालमृत्यू असेल, आदिवासींच्या दारिद्र्याची समस्या असेल, 50 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे। आजचं हे पहिलं व्याख्यान आहे, आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणण्याची गरज या विषयावरती आज मी बोलणार आहे। मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। भारतात 1966 ते 1969 या काळात पहिली हरित क्रांती झाली। 1960 नंतर शेतीच्या विकासाकडे सरकारनं विशेष लक्ष दिलं आणि कृषी उत्पादनात अल्प काळात लक्षणीय वाढ घडून आली, त्याला आपण हरित क्रांती, हिरवी क्रांती, शेतीतील क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतो। पण हरित क्रांतीचे फायदे भारतातील ठराविक राज्यांनाच झाले, मोठ्या शेतकऱ्यांनाच झाले आणि विशेष करून आदिवासी भागातील माझ्या अनेक वर्षाच्या वास्तव्यावरून माझ्या असं लक्षात आलं की आदिवासी भाग हरित क्रांतीपासून वंचितच राहिलेला आहे आणि म्हणून आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। आता संपूर्ण देशभर दुसऱ्या हरित क्रांतीची चर्चा चालू आहे। दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे, पण ही हरित क्रांती आदिवासी भागात सुद्धा घडवून आणली पाहिजे। याची अनेक कारणं सांगता येतील। पहिलं कारण असं आहे की दारिद्र्याची समस्या, संपूर्ण देशामध्ये ग्रामीण, शहरी आणि आदिवासी असे समाजाचे तीन विभाग केलेले आहेत आणि ग्रामीण आणि शहरी समुदायापेक्षा, ग्रामीण शहरी विभागापेक्षा आदिवासी भागात दारिद्र्याचं प्रमाण मोठं आहे। जे एकूण आदिवासी शेतकरी आहेत त्या आदिवासी शेतकऱ्यापैकी 80% पेक्षा जास्त आदिवासी शेतकरी आजही दारिद्र्यरेषेखालचं जीवन जगतात आणि म्हणून आदिवासींचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आदिवासी भागामध्ये हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। हे आदिवासी इतके गरीब आहेत की रोजच्या दैनंदिन गरजा सुद्धा त्या भागवू शकत नाहीत आणि म्हणून सरकारनंच पुढाकार घेऊन आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। जर आदिवासी भागात हरित क्रांती घडून आली तर आदिवासीमध्ये जे दारिद्र्याचं प्रमाण प्रचंड आहे ते दारिद्र्य खूपच कमी होऊ शकेल। आदिवासी शेतीची उत्पादकता अतिशय कमी आहे। मी आदिवासी शेतीच्या उत्पादकतेचाही अभ्यास केलेला, त्यावर शोधनिबंध लिहिलेले आहेत। ग्रामीण आणि शहरी शेतकऱ्यांपेक्षा आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीची उत्पादकता अनेक कारणामुळे अतिशय कमी आहे। नाचणी असेल, वरी असेल, भात असेल, तूर असेल, जी पिकं आदिवासी भागात घेतली जातात या पिकांची सरासरी उत्पादकता अतिशय कमी आहे आणि मग जर हरित क्रांती घडवून आणली तर ही उत्पादकता वाढू शकेल। हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सरकार आदिवासी भागामध्ये जर
उपाययोजना करेल तर आदिवासी शेतीची उत्पादकता वाढू शकते। आदिवासी भागातील शेत जमिनी डोंगर कपारी डोंगर उतारावर चढ उतारावर खडकाळ आहेत, निकृष्ट आहेत आणि म्हणून जर सरकारने हरित क्रांती घडवून आणली तर या निकृष्ट जमिनी सुपीक होतील आणि ह्या निकृष्ट जमिनी खडकाळ जमिनी डोंगर उतारावरच्या जमिनी लागवडीयोग्य बनवायच्या असतील तर त्यासाठी पुरेशी यंत्र आवश्यक असतात आणि तेवढं भांडवल आदिवासी शेतकऱ्याजवळ नाही। सरकारनं जर आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणायचं ठरवलं तर सरकार निकृष्ट जमिनी लागवडी योग्य बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करेल आणि त्यामुळं आदिवासींच्या नापीक जमिनी निकृष्ट जमिनी ह्या सुपीक बनतील आणि म्हणून त्यासाठी आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। आदिवासींच्या समोर आणखी एक समस्या आहे, शेकडो वर्षापासूनची समस्या आहे ती म्हणजे उपासमारीची समस्या। आदिवासींची शेतीची उत्पादकता कमी असल्यामुळे शेतीत जे उत्पादन निघतं ते वर्षातून जेमतेम 3 ते 4 महिनेच शेतकऱ्यांना आदिवासींना पुरतं आणि त्यामुळं आदिवासींना उपासमारीस मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं। कडुकंदाचे गड्डे असतील किंवा शेत जमिनीत जे झाडं झुडपं उगवतात त्याचा पाला आदिवासींना खावा आणि म्हणून उपासमारीची समस्या सोडायची असेल तर कृषी उत्पादन वाढलं पाहिजे, त्यासाठी आदिवासींच्या शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे आणि म्हणून सरकारनं आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। दरवर्षी आदिवासी भागातून हजारो लोक परगावी उपजीविकेसाठी पोट्या पाण्यासाठी स्थलांतर करतात कारण आदिवासी भागात फक्त 2 ते 3 महिनेच पावसाळ्यात शेतीच्या काळात कामं उपलब्ध असतात। पेरणीची कामं असतील, लावणीची कामं असतील, मळणीची कामं असतील, ही 2-3 महिने उपलब्ध असतात। सरकारच्या रोजगार योजना पुरेशा क्षमतेनं चालत नाहीत आणि म्हणून आदिवासींना पोटा पाण्यासाठी दरवर्षी भटकंती करावी लागते। जिल्ह्यात जिल्ह्याच्या बाहेर काही आदिवासी राज्याच्या बाहेर सुद्धा जातात, त्यामुळे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि आदिवासींची ही भटकंती थांबवण्यासाठी दरवर्षी होणारं तात्पुरतं स्थलांतर थांबवण्यासाठी जर सरकारनं हरित क्रांती घडवून आणली तर हे स्थलांतर थांबू शकेल आणि आदिवासी शेतकऱ्यांना आसपास परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल। आदिवासी शेतकऱ्यापैकी 80%पेक्षा जास्त शेतकरी हे मागासलेले शेतकरी आणि अशा प्रकारे मागासलेले शेतकरी प्रगतशील शेतकरी बनायचे असतील तर आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। आदिवासी भागात जर हरित क्रांती घडवून आणली तर आदिवासी शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा येईल आणि शेतीत आधुनिकता सुद्धा येईल आणि शेतकरी प्रगतशील शेतकरी बनतील। नाचणी वरई तूर भात ही जी पिकं आहेत ह्या पिकांचं आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि म्हणून जर आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली तर या पिकांच्या उत्पादनात आणखी वाढ, त्यामुळं संपूर्ण देशभर तूर नाचणी भात या पिकांची उत्पादनांची जी टंचाई जाणवते ती टंचाई जाणवणार नाही। नाचणीचं वरईचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल आणि शहरी भागाला त्याचा मागणीप्रमाणे पुरवठा करता येईल। म्हणजे हरित क्रांतीचा फायदा आदिवासींना होईलच पण त्याचबरोबर नाचणी असेल वरई असेल तूर असेल भात असेल या पिकांचं उत्पादन वाढल्यामुळं शहरी भागालाही त्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करता येईल आणि म्हणून आदिवासीप्रमाणे बिगर आदिवासींचा सुद्धा आदिवासी भागातील हरित क्रांतीनं मोठा लाभ होणार आहे आणि म्हणून सरकारनं
नाचणी वरी तूर भात या पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतीच्या विकासाकडेच लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे आदिवासी भागातच हरित क्रांती कशी घडून येईल या दृष्टीने सरकारने पाहिलं पाहिजे। जर आदिवासी भागात हरित क्रांती घडून आली तर कृषी उत्पादनात वाढ होईल, अन्नधान्यांच्या उत्पादनात वाढ होईल, डाळी कडधान्यांचं उत्पादन वाढ होईल आणि त्यामुळं कुपोषण, अशक्तपणा, लहान मुलांच्यातील कुपोषण, प्रौढ व्यक्तीमधील कुपोषण ह्या समस्या संपुष्टात येतील। आदिवासी भागात, भारताच्या काही आदिवासी भागात नक्षलवादी चळवळ अजूनही प्रभावी आहे, कारण सरकारचं आदिवासींच्या विकासाकडे झालेलं दुर्लक्ष हे एक कारण आहे अनेक कारणापैकी, आणि त्याचा गैरफायदा नक्षलवादी घेतात। आदिवासींच्या मागासलेपणाचं भांडवल करून नक्षलवादी चळवळ प्रभावी झालेली आहे हे वास्तव आहे, आणि त्यामुळं आदिवासींचा, आदिवासी शेतकऱ्यांचा नक्षलवादी चळवळीला छुपा किंवा उघड अशा स्वरूपाचा पाठिंबा असलेला दिसून येतो। आणि सरकारनं जर आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली, शेतीचा विकास केला, तर आदिवासींचा नक्षलवादी चळवळीला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा हळूहळू कमी होईल, नक्षलवाद्यांच्यावरील विश्वास कमी होईल, सरकारवरील विश्वास वाढेल, आणि म्हणून भारतातली आदिवासी भागातली नक्षलवाद्यांची चळवळ क्षीण करायची असेल, नक्षलवादी चळवळ संपुष्टात आणायची असेल, तर आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। हरित क्रांतीशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही, आणि जर हरित क्रांती घडवून आणली तर नक्षलवादी चळवळीवर, नक्षली लोकांच्यावर, हिंसक चळवळीवर आदिवासींचा जो विश्वास आहे तो विश्वास हळूहळू संपुष्टात येईल, आणि म्हणून सरकारनं नक्षलवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी आदिवासींची प्रगती केली पाहिजे, आदिवासींच्या शेतीचा विकास केला पाहिजे, त्यासाठी आदिवासी भागातच हरित क्रांती घडवून आणण्याला सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे। आदिवासी भागात कुटीर उद्योग, कृषी उद्योग अतिशय कमी आहे, त्याचं कारण असं की कृषी उत्पादन जो कच्चा माल लागतो, भात असेल, तूर असेल, नाचणी असेल, वरी असेल, उत्पादन अतिशय कमी। जर हरित क्रांती घडवून आणली तर भाताचं उत्पादन वाढेल, वरीचं उत्पादन वाढेल, नाचणीचं उत्पादन वाढेल, तुरीचं उत्पादन वाढेल, त्यामुळे भात गिरण्या, तेल गिरण्या, डाळ गिरण्या यांचं प्रमाण वाढेल, आणि त्यामुळे लोकांच्या रोजगारात सुद्धा वाढ होईल। आदिवासी भागात या कृषी उत्पादनांचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळं भात असेल, नाचणी असेल, भात गिरण्या, तेल गिरण्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे, आणि म्हणून आदिवासी भागात जर कृषी उद्योग, कुटीर उद्योग उभे राहिले तर आदिवासी भागातील बेकारी कमी होईल, स्वयंरोजगारात वाढ होईल, आदिवासींना दरवर्षी परगावी कामासाठी भटकंती करावी लागणार नाही, आणि म्हणून कृषी उद्योग, कुटीर उद्योगांची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी आदिवासी भागात सरकारनं हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। आदिवासींचा आणखी एक भाग असा आहे की सरकारी स्वस्त धान्य दुकानात आदिवासींना जे धान्य मिळतं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे, आणि म्हणून या आदिवासी जे लोक आहेत त्या सरकारी स्वस्त धान्य दुकानाचा फारसा लाभ घेत नाहीत, आणि जरी लाभ घेतला तर त्याचा काही उपयोग होत नाही, आणि म्हणून जर आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली तर आदिवासींना चांगलं अन्नधान्य, चांगल्या डाळी उपलब्ध होतील, चांगली कडधान्य उपलब्ध होतील, आणि त्यामुळं सरकारी स्वस्त धान्य दुकानात जे निकृष्ट धान्य मिळतं ते धान्य घेण्याची गरज आदिवासींना भासणार नाही, सरकारचा बोजा सुद्धा कमी होईल। आदिवासी भागात सरकारला ठिकठिकाणी स्वस्त धान्य दुकानं उघडावी लागतात, मोठा खर्च करावा लागतो, पण जर सरकारनं हरित क्रांती घडवून आणली तर स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून असणाऱ्या आदिवासींचं प्रमाण खूपच कमी होईल,
आणि त्यामुळे स्वस्त धान्य दुकानावर सरकारला जो खर्च करावा लागतो सबसिडीच्या रूपानं वाहतुकीच्या रूपानं तो खर्च खूपच कमी होऊ शकतो। आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणताना काही अडचणी आहेत, त्या अडचणी अशा आहेत की बहुसंख्य शेतकरी आदिवासी शेतकरी हे अशिक्षित आहेत, अल्पशिक्षित आहेत, अंधश्रद्धाळू आहेत आणि त्यांचं प्रबोधन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। बहुसंख्य आदिवासी ते शेतकरी त्यांच्याकडे अतिशय तुटपुंजी जमीन आहे, 10 गुंठे 20 गुंठे 5 गुंठे अर्धा एकर 1 एकर 80% पेक्षा अधिक शेतकरी हे सीमांत शेतकरी आहेत आणि धारण क्षेत्राचा आकार अतिशय लहान असल्यामुळं हरित क्रांती घडवून आणताना काही अडचणी आहेत। कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करण्याचं धाडस आदिवासींच्या मध्ये नाही। बहुसंख्य आदिवासींच्याकडची जमीन ही कोरडवाऊ आहे, पाण्याची सोय नाही, सरकारी कर्मचारी बहुसंख्य भ्रष्ट आहेत, त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आदिवासी पुढे येत नाहीत आणि आदिवासी अतिशय गरीब आहेत, त्यांच्याकडे भांडवल अतिशय कमी आहे आणि ते शेतीत गुंतवणूक करू शकत नाहीत। अशा प्रकारच्या काही अडचणी आदिवासी भागात काम करत असताना लक्षात आलेल्या आहेत आणि म्हणून आदिवासी भागातील हरित क्रांती यशस्वी व्हायची असेल तर सरकारनं काही उपाय योजले पाहिजेत। पहिला उपाय मी असा सुचवलेला आहे की सिंचनाच्या सुविधा आदिवासी भागात वाढवल्या पाहिजे। आदिवासी भागात पाऊस भरपूर पडतो, छोटी छोटी धरणं छोटे कालवे सरकारनं नद्यावरती बंधारे बांधले पाहिजेत आणि शक्य त्या ठिकाणी पाणी अडवून सरकारनं ते पाणी आदिवासींच्या शेतीला कसं उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे। आदिवासी भागातील पाणी मोठमोठी धरणं बांधून कॅनल्स बांधून डॅम बांधून तलाव बांधून ते मोठमोठ्या शहरांना पुरवलं जातं, आदिवासी भागामध्ये नद्यावरती अशा प्रकारची धरणं बांधून बंधारे बांधून ते पाणी आदिवासी शेतीला उपलब्ध करून दिलं पाहिजे, म्हणजे सिंचन सुविधेत वाढ होईल आणि हरित क्रांती यशस्वी होईल। हरित क्रांती आदिवासी भागात घडवून आणायची असेल तर सिंचन सुविधा सरकारनं वाढवल्या पाहिजे, संकरित सुधारित चांगली बियाणं सरकारनं आदिवासींना पुरवली पाहिजेत, चांगलं आणि भरपूर उत्पादन देणारी बियाणं सरकारनं पुरवली पाहिजे, लहान आकाराच्या जमिनीत वापरता येऊ शकतील अशी अवजारं यंत्र सरकारनं आदिवासींना उपलब्ध करून दिली तर हरित क्रांती यशस्वी होईल, नांगरट चांगली खोलवर होऊ शकेल आणि जमिनीची उत्पादकता वाढेल। बिनव्याजी कर्ज सबसिडी सरकारनं आदिवासी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे, खडकाळ दगडा कातळ जमिनी यंत्रांच्या सहाय्यानं लागवडी योग्य बनवून सरकारनं दिल्या पाहिजे, सरकारनं आपली यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त ठेवली पाहिजे आणि आदिवासी भागामध्ये जी हरित क्रांती घडवून आणायची आहे ती प्रामुख्यानं अन्नधान्य डाळी कडधान्य या पिकांचीच असली पाहिजे, व्यापारी पिकांची कमीत कमी असली पाहिजे, कारण जर व्यापारी पिकांची हरित क्रांती घडवून आणली शेतीला पाण्याची सोय झाली तर शेतकरी असा अभ्यास झालेला आहे की व्यापारी पिकं घेतात अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं आणि पुन्हा कुपोषणाची समस्या निर्माण होते आणि म्हणून आदिवासी भागातील हरित क्रांती ही प्रामुख्यानं जास्तीत जास्त अन्नधान्याची असली पाहिजे, डाळींची कडधान्यांची असली पाहिजे की ज्यामुळं कुपोषणाची समस्या ही संपुष्टात येऊ शकते। तर अशा प्रकारे आदिवासी भागातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आदिवासींचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आदिवासींची शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आदिवासींच्या नापीक जमिनी सुपीक करण्यासाठी शेकडो वर्षापासूनचा उपासमारीचा प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी होणारं स्थलांतर रोखण्यासाठी आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे, नक्षलवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी आदिवासी भागात कुटीरोद्योग स्वयंरोजगार वाढावेत यासाठी आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणली पाहिजे।
ग्रामीण आणि शहरी भागात सरकार जेवढं लक्ष देतं तेवढं आदिवासी भागात देत नाही असा आदिवासींचा आरोप आहे। आणि म्हणून सरकारनं देशभर दुसऱ्या हरित क्रांतीची जी चर्चा चालू आहे, दुसऱ्या हरित क्रांतीसाठी जी व्यूहरचना आखली जात आहे, त्यामध्ये आदिवासी भागाचा विचार केलाच पाहिजे। त्याशिवाय आदिवासी मध्ये जे अस्वस्थता आहे, सरकारबद्दल समाजाबद्दल जो असंतोष आहे, तो असंतोष कमी होणार नाही। आणि म्हणून सर्वसमावेशक विकासाचं, सर्वसमावेशक वृद्धीचं ध्येय गाठण्यासाठी आदिवासी भागामध्ये हरित क्रांती घडवून आणली पाहिजे। दुसरी हरित क्रांती ही जर बिगर आदिवासी भागातच झाली, आदिवासी भागात झाली नाही, तर ते सरकारकडून फार मोठं सामाजिक पाप ठरेल आणि भविष्यात सरकारला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल। आदिवासी शेतीकडे, आदिवासी विकासाकडे सरकारनं जर दुर्लक्ष केलं तर नक्षलवादी चळवळ आणखी प्रभावी होऊ शकेल हा धोका ओळखून सरकारनं आदिवासी भागात हरित क्रांती घडवून आणण्याला प्राधान्य दिलं पाहिजे। धन्यवाद। नमस्कार।